शुभ प्रभात मंडळी, आपण आलो आता रायलिंग पठारावर. समोर दिसतो तो किल्ले लिंगाणा आणि त्याच्या पाठीमागे दिसतो तो किल्ले रायगड. तर किल्ले लिंगाणा का म्हणतात याला, तर हा जो हा किल्ला दिसतो समोर तुम्हाला तो शिवलिंगासारखा दिसतो म्हणून त्याला किल्ले लिंगाणा म्हणतात. आणि शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा रायगडावर राहायचे तेव्हा तो राजगृह होता आणि हा जो किल्ला आहे तो कारागृह म्हणून यूज करायचा ह्या किल्ल्याला. तर समोर जर तुम्हाला एक छोटीशी गुहा दिसेल तर ज्यात कमीत कमी 50 लोक राहतात, तर हा किल्ला कारागृहासाठी यूज करायचा त्या टाईमला. आणि रॉक क्लाइम्बसाठी हा जिवंत उदाहरण आहे किल्ले लिंगाणा, म्हणजे खूप भारी. आणि 3100 फूट याची उंची आहे. महाराष्ट्राच्या गिरिदुर्गापैकी एक असा अवघड गिरिदुर्ग दिसतो आहे आणि चढायला खूप थोडासा अवघडच आहे तसा. नदी जसे दगड दगड दिसतात ना, त्याशिवाय पाणी असतं, इतके मोठे मोठे मासे आहेत आणि तिथे. नमस्कार मंडळी, मी आहे विकी कुमार चिंतळे. आपण आलो होतो किल्ले लिंगाणा. आपण रायलिंग पठारावर रात्री मुक्काम केलाय होळीच्या पौर्णिमे रात्रमुळं. आणि समोर दिसतो तुम्हाला लिंगाणा आणि तिकडे दिसतो रायगड. तर ह्याचं नाव लिंगाणा काय आहे, तर शिवलिंगासारखा दिसतो म्हणून त्याला लिंगाणा म्हणतात. रायगड हा राजग्रह होता, तर हा लिंगाणा हा कारागृह होता. इथं कैदीला ठेवण्यासाठी म्हणजे एक गोवा आहे, तर ह्या लिंगाणाचा वापर करायचा त्या टाईमला. आणि समोर दिसत तुम्हाला रायगड दिसेल. आम्ही इथं मुक्काम केला होता रात्री. आणि हा रॉक क्लाइम्बसाठी एक जिवंत उदाहरण आहे किल्ले लिंगाणा, म्हणजे तुम्ही नक्की भेट देऊ शकता. धन्यवाद. चला, रायगडाचं दर्शन झालंय, जगदीश्वराचं दर्शन आपल्याला, आणि समोर लिंगाणाचं पण झालेलं आहे. तर आपण निघालो आता परतीच्या वाटेवर. समोर इकडे दिसतोय तुम्हाला तोरणा किल्ला आहे मित्रांनो. तर चला, अशा प्रकारे आपली पौर्णिमेची रात्र खूप छान गेलेली आहे. सह्याद्रीच्या भटक्यांना हेच तर सुख हवं आहे, बाकी काही नको. कसला नजारा दिसतोय बघा ना, आहे का नाही? दुर्ग दुर्गेश्वर रायगड. आपण रात्री इकडे टेंट लावून झोपलो होतो ह्या पठारावर, ह्याला रायलिंग पठार म्हणतात. चलो, खूपच भारी आहे, मी पहिल्यांदाच आलो इथं. इकडनं आहे ऍक्च्युली, पण इतना रिस्की. बोराट्याची नाळ, इथून आपल्याला थेट रायगडला जाता येते ना. हे बघ, तू इथनं सरळ उतरत गेला ना, त्या गावात जातो दापोली. ते दापोली गाव आहे ते का? ते दापोली तर नाही ना आपल्या तिकडे. नाही नाही, हे छोटे, हे छोटे. इथं नदी भारी, एक नंबर आहे ती, फेमस एकदम. किल्ले लिंगाण्यावरून मोरीगावात जाताना अशी जंगल वाट आहे. कसलं थंड वाटतंय बाहेर बघा ना. आणि बाहेर बघितलं तर ऊन गरमी होते, उन्हाळ्याच्या दिवसात असलं खूप थंड वाटते. असं वाटतं इथंच तंबू टाकावं आणि मस्त इथंच राहावं. खरंच जबरदस्त आहे बघा ना सगळीकडे जंगल.